अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तहसील कार्यालयाचे तहसीलदार विजय बोर्डे यांनी आपल्या वर्तनानं कहर केला असून कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात काल शनिवार दिनांक 25 फेब्रुवारी रोजी पहाटे 5 वाजेच्या सुमारास अचानक प्रवेश करून तेथील दरवाजा जोर जोरानं ठोठावून तेथील पुरुष कर्मचाऱ्यांना बाहेर काढून तेथील परिचारिकेशी व तेथील महिला रुग्णाच्या नातेवाईक असलेल्या तरुणीशी असभ्य वर्तन केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून याबाबत पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. या घटनेनं जिल्ह्यासह राजकीय व सामाजिक वर्तुळात खळबळ उडाली आहे. याबाबत संबंधित परिचारिकेनं दिलेल्या फिर्यादीवरून कोपरगाव शहर पोलीस ठाण्यामध्ये तहसीलदार विजय बोरुडे यांच्या विरोधात गुन्हा रजिस्टर नंबर 90/2023 भादवी कलम 354, 506 कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबत पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भरत दाते हे तपास करत आहेत. दरम्यान कोपरगाव ग्रामीण रुग्णालयातील हा राडा तेथील अन्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तात्काळ लोकप्रतिनिधी वरिष्ठ महसूल अधिकारी जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिला असल्याचं समजतंय. कोपरगाव येथे तहसीलदार यांनी कर्मचारी व अधिकारी यांच्याशी केलेल्या अपमानास्पद वागणूक व शिवीगाळ याबाबत सर्व कर्मचारी संघटना व लिपिक हक्क परिषद तसेच मध्यवर्ती संघटना यांचे पदाधिकारी व सर्व कर्मचारी यांनी अहमदनगर येथे निषेध केला व संबंधित तहसीलदार यांच्यावर कार्यवाही न झाल्यास सोमवारपासून सर्व कर्मचारी काम बंद करणार असल्याचं सांगण्यात आलंय. चक्क महसूल मंत्र्यांच्या जिल्ह्यातच ही घटना घडली असून त्यामुळे संतापाचं वातावरण निर्माण झालंय. तसेच संबंधित तहसीलदार बोर्डे यांच्यावर काय कारवाई वरिष्ठ करतात हे पाहणं महत्वाचं आहे. एक स्टाफ नर्स आहे, ग्रामीण रुग्णालय कोपरगाव येथे काम करते मी. दिनांक 25/2023 या रोजी तहसील अधिकारी 5:05 येथे आले. त्यांनी जोरजोरात दार वाजवलं आणि दार उघडण्यास सांगितले. त्यामुळे दार उघडले आणि दार उघडल्यानंतर त्यांनी डॉक्टरची व सिस्टरची विचारणा केली. डॉक्टर नसल्याबद्दल त्यांनी मला खंत व्यक्त केली आणि डॉक्टरला आत्ताच फोन लावा अशी पण त्यांनी मला विनंती केली. त्यानुसार मी डॉक्टर सचिन यादव यांना मी फोनवरती त्यांच्याशी दूरध्वनी क्रमांकावर फोन केला. ते सरांशी फार विचित्रपणे बोलले, शिवीगाळ केली. तहसील अधिकारी हे त्यांनी म्हणजे भाषा व्यवस्थित वापरली नाही अधिकाऱ्यांशी. त्यांना शिवीगाळ केली, अपमान केला आणि गैरवर्तणूक म्हणून इथं अपसेट आहे म्हणजे इथं तुम्ही नाहीच आहे असं ते निदर्शनास त्यांनी आणलं आणि मला ह्या गोष्टीची खंत आहे आणि तुम्ही लवकरात लवकर या असं त्यांनी त्यांना सांगितले. नाहीतर मी 2 मिनिटामध्ये दवाखाना बंद करेल असं त्यांनी आम्हाला सांगितले. आणि ते बोलत असताना त्यांनी मद्यप्राशन केले होते असे मला संशयास्पद आहे. आणि त्यांनी माझ्या पाठीवरतून हात फिरवला आणि मला जाताना बोलले की कलेक्टरची ऑर्डर आहे, तरी सर्व डॉक्टरला लवकरात लवकर 2 तासात इथे येण्यासाठी सांगण्यात यावे असे त्यांनी मला सांगितले. पेशंटची नातेवाईक होती, त्या पेशंटच्या नातेवाईकाला पण त्यांनी पाठीवरती हात फिरवला आणि तिचा हात हातात घेतला आणि तिला पण विचारणा केली की डॉक्टर येतात का, बघतात का पेशंटला. त्यावेळेस पेशंटने उत्तर दिले की डॉक्टर येतात बघायला. त्यानंतर दुसऱ्या पेशंटला पण त्यांनी विचारणा केली, त्यांनी पण सांगितले की डॉक्टर येतात आम्हाला बघायला. बरं ठीक आहे म्हणे. पण त्यांनी दूरध्वनी क्रमांकावरून आमचे जे अधिकारी आहेत यांना फार शिवीगाळ केली आणि अपमानास्पद बोलले त्यांना. त्याबद्दल फार वाईट वाटत आहे. आणि आम्ही एक स्टाफ नर्स आहोत आणि आम्हाला इथं इनसिक्युअर वाटते, कारण अधिकारी असल्यामुळे आम्हाला त्या गोष्टीचं म्हणजे त्यांनी गैरफायदा घेऊ नये असं आमचं म्हणणं आहे. आणि आमच्या सर्वंटला त्यांनी बाहेर हाकलून दिले आणि एका लेडीजशी बोलताना ते त्यांनी कसं बोलावं अशा हे न समजता त्यांनी आमच्याशी वर्तन केलं. ह्याबद्दल आम्हाला जरा भीती वाटते. निर्भीड कोपरगाव न्यूज, योगेश जोखे, कोपरगाव.